पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सोळाव्या वित्त आयोगासाठी संयुक्त सचिव स्तरावर तीन पदांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली यामध्ये दोन संयुक्त सचिव आणि एका आर्थिक सल्लागार पदाचा समावेश आहे भारत युरोपियन महासंघाच्या व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या चौकटीत सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रासंदर्भातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध देशांशी झालेल्या करारांनाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली यामध्ये भारत नेदरलँड्स भारत डॉमिनिकन रिपब्लिकन दरम्यानचा वैद्यकीय उत्पादन नियमन क्षेत्रातल्या सहकार्याबाबतच्या कराराचा समावेश आहे इक्वेडोर समवेतही अशाच प्रकारचा करार झाला असून त्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली